नमस्कार मी वसुंधरा काशीकर जय महाराष्ट्र आयोजित व्हिजन 2030 थर्टी पॉवर्ड बाय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ असोसिएट स्पॉन्सरशिप महाऊर्जा सिडको आणि राजश्री लॉटरी स्पेशल पार्टनर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करतोय महिला आणि बालकल्याण मंत्री श्रीमती आदिती तटकरे यांचं मी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक श्री प्रसाद काथे यांना विनंती करीन त्यांनी अदिती ताईंचा सत्कार करावा कोणत्याही देशाच्या विकासामध्ये तिथल्या महिलांचं योगदान मोठं असतं आणि म्हणून जिथे महिलांचा विकास होतो त्या देशाचा विकासही गतीने होतो असं आढळून आलेलं आहे आणि यासाठी आज या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री श्रीमती आदिती तटकरे व्हिजन ट्वेंटी थर्टीमध्ये काय असणार आहे दोन हजार तीसचा महाराष्ट्र आणि त्यामध्ये महिला आणि बालविकासाची स्थिती याविषयी त्यांची मतं त्यांचे विचार आपण जाणून घेऊया त्यांचं व्हिजन समजून घेऊया आदिती त्यांना विनंती करेन की तुमच्या व्हिजन मधला दोन हजार तीसचा महाराष्ट्र तुम्ही आम्हाला सांगावा मी जय महाराष्ट्राचे मनापासून आभार मानेन की आपण या कॉन्फ्लेवसाठी मला आमंत्रित uh, केलं आय एम शुअर sure माझ्या आधीही uh, अनेक मान्यवर येऊन गेले आणि त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं येणाऱ्या दशकामध्ये त्यांचं महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी काय विजन आहे हे त्यांनी नक्कीच मांडलं असेल महिलांच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला आपण एखादा दृष्टिकोन ठेवतो किंवा एखादी ज्या वेळेला आपली एखादं विजन आपलं ज्या वेळेला ठेवतो त्यावेळेला सर्वप्रथम तर कुठल्याही महिलेची ही अपेक्षा महिले असते की तिला स्वतःच्या समान अधिकारासाठी लढावं लागू नये किंवा त्याच्यासाठी फार कष्ट करावे लागून आहेत आणि ते जर मिळाले तर मला असं वाटते की ती राज्याच्या आणि देशाच्या विकासामध्ये सर्वात महत्वपूर्ण भूमिका बजावू शकते कारण युजली आताही जर आपण बघितलं तर महाराष्ट्राचा असेल किंवा देशाच्या लोकसंख्येमध्ये पन्नास टक्के महिला आहेत सो ऑबियसली फिफ्टी पर्सेंट त्या डेव्हलपमेंटच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पण असल्या पाहिजेत असं माझं प्रामाणिक मत आहे साधारणपणे मी ग्रामीण भागातलं प्रतिनिधित्व करते जेव्हा गावामध्ये एखादं डेव्हलपमेंटचं एखादं विकास कामाचं काम जर मंजूर होतं तर त्याचा सर्वात जास्ती इम्पॅक्ट त्या महिलेवर होत असतो पॉझिटिव्ह इम्पॅक्ट त्या महिलेवर होत असतो एखादी पाणी पुरवठ्याची योजना जर गावामध्ये मंजूर झाली तर ती सर्वात जास्ती बेनिफिशियल असते त्या महिलेसाठी कारण खऱ्या अर्थानं ती महिला रोज उठून पाणी भरत असते कुटुंबासाठी तर ज्या वेळेला ती योजना तयार होते ती मंजूर होते ती उपलब्ध होते त्यावेळेला सर्वात जास्ती बेनिफिट त्या महिलेला होतं कारण तिचं काम निम्म्याहून अर्ध कमी होतं तशाच पद्धतीनं ज्या वेळेला एखादा रस्ता तयार होतो त्या गावातल्या रस्त्याने सर्वात जास्ती ती महिला जात असते कारण रोज मार्केटला जाय तिला करायची असते घर घरातल्या कामांसाठी घरातल्या पुरुषालाही साधारणपणे करायचीच असते सो मला असं वैयक्तिक वाटतं की जर महिलांना डेव्हलपमेंटमध्ये विकासामध्ये जर पन्नास टक्के त्यांचं महत्त्व जर त्यांना दिलं गेलं तर नक्कीच पुढच्या कालावधीमध्ये चांगलं राज्य आपण त्यानिमित्ताने घडवू शकू आता रेझर्वेशन आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्याच्यामुळे फिफ्टी पर्सेंट महिलांना ग्रामपंचायतमध्ये जिल्हा परिषदमध्ये तुमच्या नगरपालिका महानगरपालिका इथे प्रतिनिधित्व मिळतं पण पन साधारणपणे आज हे रेझर्वेशन आहे म्हणून हे प्रतिनिधित्व मिळतं ज्या वेळेला विताऊट रेझर्वेशनसुद्धा त्यांना तितकी ते संधी दिली जाईल ते एक ऑबियसली आपण ज्या वेळेला साधारणपणे फिलॉसॉफर्स जर आपण पाचशे बघितले ॲरिस्टॉटल असतील मेकायव्हली असतील यांनी आपले बेस्ट स्टेट्स तयार केलेले होते पण त्याच्यासोबत त्यांनी सेकंड बेस्ट स्टेट पण केले होते कारण त्यांना माहिती होतं बेस्ट स्टेट पॉसिबल नाही सो so, आज जे आम्ही म्हणतो की शिवाय ज्या वेळेला महिलांना संधी मिळेल तर हा एक त्या बेस्ट स्टेटमधला भाग आहे बट वी नो इट इज नॉट पॉसिबल सो रेझर्वेशन इज फॉर द सेकंड बेस्ट स्टेट आज ज्या वेळेला रेझर्व्हेशन्स आहेत त्यावेळेला आपल्याला ही संधी मिळते लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व जर महिलांना अधिकचं मिळालं तर नक्कीच त्या अजून परखडपणाने त्यांचे प्रश्न मांडू शकतात हा की मला एक लोकप्रतिनिधी म्हणून नेहमी वाटतं की जेव्हा विषय महिलांचे असतात त्यावेळेला इट शुड बी अक्रॉस द पार्टी वी शुड नॉट स्टे लिमिटेड टू दॅट पॉलिटिकल यु नो आउटलुक किंवा तुम्ही एका राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आहात ज्या वेळेला महिलांचे विषय येतात त्यावेळेला आपण त्या कुंपणापासून थोडं बाहेर आलं पाहिजे वी शूड ऑल टुगेदरली स्टँड फॉर राईट ऑफ एनी वुमेन सो so, मला साधारणपणे असं वाटतं की महिला प्रतिनिधी जरी वाढले तरीही त्यांच्यामध्ये कुठल्याही एका मुद्द्यावर युनॅनिमियसली ते अग्री झाल्या पाहिजेत हा एक त्याच्यातला अतिशय महत्वपूर्ण भाग आहे आम्ही मी आ, एक छोटासा अनुभव आपल्याला सांगेन की मी ज्या वेळेला पहिल्यांदाच दोन हजार मध्ये विधानसभा लढवली तर मला पहिला प्रश्न हा पडला होता की इतक्या आ, यु नो सिनियर याच्यामध्ये आपण कसं फिट होणार बिकॉज आय वॉज कंटेस्टिंग फॉर द फर्स्ट टाइम वन्स वर कंटेस्टिंग टू थ्री टाइम्स त्यांनी त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीला रिप्रेझेंट केलेलं आहे बरेचशे तीस चाळीस वर्षापासून राजकारणामध्ये आहेत मी भलेही पंधरा वर्षापासून चौदा पंधरा वर्षापासून राजकारणात सक्रिय असली तरी निवडणुकीचं राजकारण हे वेगळं असतं त्याच्यामुळे मला ती फार एक हे होती की आपण कसं काय याच्यामध्ये ऍडजस्ट होणार पण ज्या वेळेला पहिल्यांदा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर आम्ही विधानसभेत आलो त्यावेळेला इट वॉज अ प्लेझेंट सरप्राईज दॅट मोर दॅन नाईन्टी ऑफ अस वर द फर्स्ट टाइमर्स आज आपण बघितलं तर आय आय पी एस ऑफिसर्स असतील आय एस ऑफिसर्स असतील मोठ्या पोस्टवर सुद्धाच महिला असतात अँड दॅन साधारणपणे आपण मूल्यमापन केलं तर एखादा पुरुष अधिकारी बसल्यानंतर आणि महिला अधिकारी बसल्यानंतरची कामाचं कम्पॅरिझन हे साधारणपणे होत असतं बट रिझल्ट ओरिएंटेड काम हे बऱ्याचशा वेळेला Uh, महिला अधिकाऱ्यांकडनं सुद्धा जास्ती प्रमाणात होतं सो इन ब्युरोक्रेटिक टर्म्स ऑल्सो वीव सीन विमेन परफॉर्मिंग बेटर आज uh, uh, राजकीय क्षेत्रामध्ये तर आहेतच पण मला साधारणपणे असं वाटतं की uh, कुठल्याही राज्याचं सरकारचं हे uh, एक धोरण असलं पाहिजे की uh, कुठलीही गोष्ट किंवा अधिकार हा महिलांना मागावा लागू नये त्यामुळे हे उद्दिष्ट ज्या वेळेला आपण ठेवू त्यावेळेला ते, ते उद्दिष्ट साध्य करण्याच्यासाठी आपण शंभर टक्के देऊ शकू जर उद्दिष्टच असा पद्धतीचा जरा कमी ठेवलं की बाबा ठीक आहे त्यांना शासकीय योजनांचा फक्त लाभच द्यायचा आहे त्यामुळे तो देऊ आणि हळूहळू सक्षमीकरण होत जाईल सो हे जर विजन राहिलं तर मला असं वाटतं की साधारणपणे आपण ते उद्दिष्ट साध्य करू शकणार नाही सेकंड आय बिलीव्ह की मुलींपेक्षा महिलांपेक्षा जास्ती मार्गदर्शनाची गरज पुरुषांना आहे Because, uh, सात वाज वाजले आणि मुलगी घरी पोचली नाही uh, याच्यावरून आरडाओरड आपण करण्यापेक्षा सात वाजता जर एखादी मुलगी जात असेल तर ती संधी नाही जबाबदारी आहे ही मानसिकता ज्या वेळेला आपण मुलांमध्ये रुजवू की इट इज नॉट अन अपॉर्च्युनिटी इट इज ॲक्च्युली युअर रिस्पॉन्सिबिलिटी दॅट शी रिचेस सेफली सो ही ज्या वेळेला मानसिकता आपण तयार करू त्यावेळेला नक्कीच आपण एक चांगला समाज आणि दोन हजार तीसमधलं जे विजन आहे ते आपण पार करू शकू हे एकटं शासनाचं प्रशासनाचं किंवा कुठल्याही यंत्रणेचं काम नाही ही मानसिकता आहे आणि ती जर आपल्याला बदलायची असेल तर आपल्याला त्यांच्या शालेय जीवनापासून मुलांमध्ये हे रुजवणं गरजेचं आहे की ती मुलगी आहे म्हणून तुला ॲडव्हान्टेज घेण्याची संधी आहे असं नाही यू बोथ आर इक्वल आणि दोघांना इक्वल संधी त्याच्यामध्ये दिली गेली पाहिजे एक आणि सेकेंड बिकॉज शी इज अ गर्ल यू डोंट हॅव द राईट टू फिजिकली अब्यूजर सो या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या लहानपणापासून मुलांमध्ये रु रुजवणं मला असं वाटतं हे गरजेचं आहे बाकी कायदा तुमच्या योजना ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या ज्या वेळेला सगळंच संपतं त्यावेळेला करण्याच्या गोष्टी आहेत पण ज्या वेळेला सुरुवात होत असते त्यावेळेला जर या गोष्टी केल्या गेल्या तर आय एम शुअर हंड्रेड पर्सेंट नाही बट सिक्स्टी सेवन्टी पर्सेंट तरी बऱ्यापैकी आपण समाजामध्ये इक्वॅलिटी आणि महिलांना किंवा पुढच्या पिढीला तरी सुरक्षा देण्याच्या दृष्टिकोनातून काम करू शकतो अनेक वेळेला असे एक्सपिरियन्सेस असतात की नॉट ओनली गर्ल्स बट बॉईज ॲट अ व्हेरी यंग एज ऑल्सो हॅव टू गो थ्रू लॉट्स ऑफ प्रॉब्लेम्स आम्ही मधल्या कालावधीमध्ये एक सर्वे बघितला होता ज्याच्यामध्ये फिजिकल अब्युजेस किंवा सेक्शुअल अब्युझेस होत असताना मुलींचं जितकं प्रमाण आहे त्याच्यापेक्षा दहावीस टक्केच मुलांचं कमी आहे म्हणजे कम्युटिंग करत असताना डे टू डे ट्रान्सपोर्ट करत असताना पण अनेकांसोबत सेक्शुअल अब्युजेस होतात जे त्यांना लक्षात येईपर्यंत इट इज गॉन म्हणजे साधारणपणे उदाहरणार्थ एखाद्या बेस्टमध्ये ट्रॅव्हल करणारं एक लहान मूल असेल सहा सात वर्षाचं बाय द टाइम ही रिअलायजेस व्हॉट हॅज हॅपन्ड विथ हिम ऑर हर इट इज दॅट मोमेंट हॅज पास्ट सो गुड टच बॅड टच असे जे उपक्रम आहेत याच्यावर फोकस ठेवणं हे खूप गरजेचं आहे सो वॉट आय पर्सनली फील इज की ज्या वेळेला आपण पुढच्या दहा वर्षाचा विचार करतो त्यावेळेला आत्ता जे शाळेमध्ये आहेत आत्ता जे शिकतायत यांना एका बाजूला त्यांचा सिलेबस किंवा अभ्यासाचा लोड हा देताना ते चांगलं आयुष्य कसे जगू शकतात पुढे सुरक्षित आयुष्य कसे जगू शकतात त्या मुली पुढे जाऊन सक्षम कशा होऊ शकतात हे जर त्यांना आपण लहानपणापासून शिकवलं आणि ती जर मेंटॅलिटी तयार केली Uh, so, these are uh, uh, तर मग पुढे जाऊन आपल्याला फक्त गव्हर्नमेंट स्कीम्सवरच डिपेंड राहण्याची गरज ही लागणार नाही सो दीज आर सर्टन थिंग्स दॅट ॲज विमेन अँड चाईल्ड डिपार्टमेंट वी आर ट्राईंग टू फोकस ऑन की आम्हाला फक्त विभाग म्हणून योजना नाही राबवायच्या आहेत तर आम्हाला स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असेल स्कूल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट ह्या सगळ्यांसोबत आम्हाला टायअप करून आपण एक चांगल्या पद्धतीचा पुढच्या कालावधीमध्ये पिढी सक्षम पिढी कशी तयार करू शकू मुलींना स्वतःच अस्तित्व हे लहानपणापासून त्यांच्यामध्ये जर आपण ती एक व्याख्या समजवली त्यांना तर त्या पुढे कोणाकडे काही फार मागण्याची किंवा कसली वाट बघण्याची त्यांच्यावर वेळ येणार नाही अँड प्रत्येक जनरेशन हे नवीन विचार घेऊन येत असतं माझ्या आई वडिलांची जनरेशन वेगळी होती आजी आज आजोबांची वेगळी होती आमची वेगळी आहे आमच्या आम नंतरची तर पूर्ण स्मार्टफोनवरच आहे त्याच्यामुळे uh, या सगळ्या गोष्टीमध्ये इफ वी नोटीस दॅट एव्हरी जनरेशन हॅड त्यांना गाईड करणारी एक जनरेशन होती आधीची आत्ताची जी पुढची पिढी आपण म्हणतोय ही सगळी स्मार्टफोनवर असल्यामुळे त्या इतरांच्या गायडन्सवर किती राहतील याची शक्यता uh, थोडी कमी आहे त्यामुळे विभागाकडे हे आव्हान आहे की रेलेवंट कसं राहावं म्हणजे इफ यू वॉन्ट टू ग्रॅप देअर अटेन्शन यू हॅव टू गिव्ह समथिंग ऑन विच दे स्पेंड मोस्ट टाइम ऑन सो टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यांच्यापर्यंत पोचणं हे आणि त्यांना त्यांच्या सिक्युरिटी संदर्भात जागरूक करणं हे आपण जर बऱ्याचशा वेळेला आज आम्ही आपण सगळे बसलेलो आहोत आपण अशा जनरेशनला बिलॉंग करतो जिथे आपल्याला बसण्याची तेवढी पेशन्स लेवल होते आपण वाचन करायचो आपल्या शाळेमध्ये आजही आपल्या शाळेतले अनेक किस्से आपल्याला आठवत असतील आजही आपण आपल्या शाळेत गेलो किंवा आपल्या आधीच्या कॉलेजला वगैरे गेलो तर साधारणपणे आपल्या मेमरीज असतात विच वी आर इमोशनली अटॅच टू द कमिंग जनरेशन माईट नॉट हॅव दॅट मच ऑफ अटॅचमेंट ह्या सगळ्याचा गोष्टीचा विचार करून त्यांचं अटेन्शन आपण कसं ग्रॅप करून त्यांना योग्य मार्ग दाखवू शकू मला वाटते विभाग म्हणून आमच्यावर ही एक जबाबदारी मोठी असणार आहे कारण महिला व बाल विकास विभाग हा फक्त महिलांशी निगडीत नाही तर त्यांच्या बालकांशी पण आहे त्यामुळे हा समतोल राखणं आणि महिलांना एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी सक्षम करणं या दोन्ही गोष्टी करत असताना अधिकाधिक महिलांना सध्याच्या वर्तमान परिस्थितीमध्ये आपण किती जागरूक करू शकू याकडे आम्ही जास्ती फोकस करू त्यावेळेला ते, ते दोन हजार तीसमध्ये साधारण चार पाच वर्षामध्ये आपल्याला त्याचा रिझल्ट थोडा पाहायला मिळेल खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या माध्यमातून हाच प्रयत्न केला जातोय की एक द्रष्टे पण असावं समाजामध्ये आज आपण जिथे आहोत तिथून पुढची किमान पाच सहा वर्ष आपल्याला बघता यावी आणि तुमच्या या संपूर्ण मार्गदर्शनातून ते आम्हाला लक्षात आलं की तुम्ही विभाग म्हणून आणि विभागाच्याही पलीकडे जाऊन समाज म्हणून आणि स्त्री म्हणून कशा पद्धतीनं या विषयाकडे पाहता आमची सहकारी जान्हवी सावंत आहे तिला मी संधी देतो Yes. साठी धन्यवाद सर आणि तटकरे मॅडम यांनी खरंच खूप सुंदर मार्गदर्शन केलेले आहे माझ्याही मनात अनेक प्रश्न येत आहेत आपण आधी इथे आहेत त्यांच्याकडे जाऊया जर कोणाला प्रश्न असेल तर रोजगार देणाऱ्या महिलांच्या संख्येत कशी वाढ होईल राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या विमेन ऑन्टरप्रि किंवा ज्यांना नवीन उद्योग सुरू करायचे त्यांच्यासाठी योजना भरपूर आहेत मगाशी मी सुरुवातीला ज्याचा उल्लेख केला की आपल्याकडे एक साधारणपणे गोष्टीचा अभाव जो जाणवतो म्हणजे वन थिंग विच वी नीड टू फोकस ॲज ॲज अ गव्हर्मेंट ऑर सम वन इज इन मीडिया इज प्रोमोटिंग द स्कीम्स वॉट वी हॅव आपल्याकडे स्कीम्स प्रत्येक घटकासाठी आहेत पण अनफॉर्च्युनेटली त्या uh, संबंधित लोकांपर्यंत पोचवण्यामध्ये कुठेतरी कमतरता ही जाणवते त्यामुळे आज उद्योग विभागामध्ये ज्यांना ज्यांना ज्या ज्या महिलांना नवीन उद्योग छोटे स्मॉल स्केल असो मोठे उद्योग सुरू करायचे आहेत यांना उद्योग विभागाकडून अनेक स्कीम्स आहेत ज्याच्यामध्ये त्यांना इन्सेन्टिव मिळतात त्यांना इतरांपेक्षा जास्ती सबसिडीज मिळतात किंवा आज uh, महिला व बाल विकास अंतर्गत मावीम मा आहे म्हणजे महिला आर्थिक विकास मंडळ याच्या अंतर्गत ज्यांना नवीन उद्योग सुरू करायचे असतात यांना uh, आपण लोन्स देतो बट अनफॉर्च्युनेटली व्हॉट हॅपन्स इज मोस्टली रीच uh, जो आहे ना ह्या योजनांचा हा कुठे ना कुठेतरी कमी पडताना जाणवत असतो सो so, आज uh, uh, तुम्ही मला हा प्रश्न विचारलेला आहे सो so, ऑबियसली uh, आमचाही हा फोकस राहील जास्त की या संदर्भातल्या स्कीम्स आहेत या जास्तीत जास्त डिग्री कॉलेजेस किंवा पोस्ट ग्रॅज्युएट जे कॉलेजेस आहेत आणि uh, ज्या तरुण uh, महिला वर्ग आहेत ज्या हू इंटेंड टू स्टार्ट विद्या न्यू बिझनेसेस तर तिथे जर आम्ही याचे थोडे प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज केल्या सो दिल बी मोर अवेअर ऑफ व्हॉट इज अवेलेबल तो नक्कीच आमच्याकडून तो प्रयत्न होईल की ज्या स्कीम्स आहेत त्या तुमच्यापर्यंत अधिक पोहोचवण्याचा थँक्यू नमस्कार मॅम अनेक गावांमध्ये सरपंच या महिला असतात पदांवर पण तिकडचे जे कारभार जे चालू असतात ना ते पुरुष हँडल करतात मग त्याची परिस्थिती कधीपर्यंत म्हणजे चेंज होणार मी अं मगाशीच जे म्हंटल होत ना रिझर्वेशन म्हणजे आपल्याकडे फिफ्टी पर्सेंट स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्याला आरक्षण असल्यामुळे त्या महिलांना संधी मिळते सी एक बघण्याचा एक दृष्टिकोन असतो एखाद्या ग्लासमध्ये जर पाणी भरलेलं असेल ना अर्ध तर ते अर्ध भरलेलं आहे का अर्धा रिकामा आहे हा आपण कुठल्या यु नो आपलं विजन काय किंवा आपण त्याला कुठल्या दृष्टिकोनातून बघतो हे अवलंबून आहे एखाद्या महिलेला जिचा राजकीय क्षेत्रामध्ये काही अनुभव नाही पण तिथे आरक्षण पडलं आणि तिला संधी मिळाली सरपंचाची निवडणूक लढवायची आता त्या महिलेकडे ती संधी आहे की तू तुझ्या पतीला किंवा पुरुषाला चालवून द्यायचं का ती तू स्वतः चालवायचं आय डोंट नो वेदर यू आर अवेअर ऑफ इट पण जेवढ्या ग्रामसभा कंपल्सरी असतात तेवढीच महिलांची सभा कंपल्सरी असते त्याच्यामुळे ज्या वेळेला महिलांचं पार्टिसिपेशन त्या ग्रामपंचायतीमध्ये वाढेल तो ऑटोमॅटिकली त्यांची कम्फर्ट लेवल ही नेहमी महिला सरपंचाकडे असते आता समजा तुम्ही सगळेजण बसलेल्या उद्या जर तुला एखादा प्रॉब्लेम असेल तर तू यांच्यात आणि माझ्यात मला निवडशील कारण दॅट कम्फर्ट लेवल इज दे पण हे कधी होईल ज्या वेळेला मी ऍक्टिवली पार्टिसिपेट करीन त्यावेळेला सो एखादी महिला सरपंच ग्रामपंचायत सदस्य त्यांना ज्या ज्या वेळेला संधी मिळते ना त्यांच्यासाठी एक अपॉर्च्युनिटी आहे चांगल्या पद्धतीची लिडरशिप तयार करण्याचं सा। शिकायचं आणि ग्रामपंचायत चालवायचं आणि तुम्हाला तुम्हाला संधी कोणी देणार नाही नाही कुठलाच पुरुष म्हणणार की मी नाही बघत तू सगळं बघ ही केपेबिलिटी जी आहे ती तुम्हाला स्वतःच्या हिनीच कुठे ना कुठे तरी तयार करावी लागते अनेक ग्रामीण भागामध्ये अजूनही महिला तितक्या एड्युकेटेड नसल्यामुळे बऱ्याचशा वेळेला त्यांना प्रॉब्लेम येतो पण अनेक ट्रेनिंग असतात ज्याच्यामध्ये जर त्यांनी ठरवलं तर त्या नक्कीच चांगल्या पद्धतीनं ट्रेनिंग घेऊन त्यांच्या सरपंच पदाचा चांगला पदभार चांगल्या पद्धतीनं घालवू शकतात अँड uh, मी एकदम जबाबदारीने बोलते महिला की महिला सरपंच या पुरुष सरपंचांपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं काम करतात आणि त्यांच्यावर विश्वास लोकांचा जास्ती पद्धतीनं असतो तर मॅम माझा प्रश्न असा आहे की दोन हजार तीस पूर्वी Uh, महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळेल का आणि मिळेल तर त्या कोण असतील uh, एक तर मी स्वतः या ओपिनियन चे आहे ज्याचा मी मगाशी उल्लेख केला की महिलांचे प्रश्न या फक्त महिला सोडवू शकतात असं नाहीये त्या प्रश्नांची जाणीव असणं गरजेचं आहे महिलांचे प्रश्न तयार का होतात ज्या वेळेला आपल्याला पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये समान वाटा मिळत नाही त्यावेळेला महिलांचे प्रश्न तयार होतात जर एखादा मुख्यमंत्री महिलांना तितकं स्थान किंवा तितकाच आदर किंवा तितक्याच ऑपॉर्च्युनिटीज त्यांना मिळत असतील तर ते महिला मुख्यमंत्रीच होऊन होणार आहे तर असं त्याच्यामध्ये काही नसतं मी स्वतः उलट मानते की जर मुलींना सिक्युअर राहायचा असेल ज्याचा उल्लेख मी मगाशी केला तर जास्ती आपल्याला मार्गदर्शन पुरुषांनाच करायचंय कारण सिक्युरिटी कोणापासून हवी आहे सो so, बेसिकली uh, हा म्हणजे जर आपण म्हणत असू की आपल्याला महिलांना इक्वल म्हणजे समान अधिकार द्यायचेत किंवा त्यांना समान आपल्याला संधी द्यायची तर ती कोणाकडून संधी समान पाहिजे तर ती पुरुष आणि महिलांना समान समान संधी पाहिजे हा त्याच्यातला एक भाग आहे सो मला मी स्वतः या मताची नाही आहे की आपल्याला हा मला अभिमानच वाटेल जर महिला मुख्यमंत्री झाले तर त्याचं तर काही हे नाही म्हणजे महाराष्ट्र एक पुरोगामी राज्य आहे आपल्या देशातल्या राष्ट्रपती ज्या होऊन गेलेल्या आहेत प्रतिभाताई पाटील याही महाराष्ट्र भूमीतल्या आहेत अनेक मंत्री सुद्धा महिला प्रतिनिधित्व आज भारती पवार आहेत त्या केंद्रामध्ये महिलांचं प्रतिनिधित्व केंद्रीय मंत्री म्हणून करत आहेत त्यांच्याकडे आरोग्य विभाग आहे ज्याच्यामुळे साधारणपणे मलाही आवडेल महिला मुख्यमंत्री झाली तर पण ही समज आपण ठेवणं की जर महिला मुख्यमंत्री झाली तरच महिलांचे प्रश्न सुटतील ही समज मला असं वाटते कुठे ना कुठेतरी चुकीची आहे आपली प्रायोरिटी ही असली पाहिजे की महिलांचे प्रश्न सुटणं मग ते कुठलेही मुख्यमंत्री जरी असले तरी त्यांच्याकडून ते सुटणं गरजेचं आहे ती महिला असो अथवा ते पुरुष मुख्यमंत्री असो सो फोकस शुड बी मोर ऑन विमेन एमेंट रॅदर देन हु आर रिप्रेझेंटिंग अँड हु आर सिटिंग ऑन दॅट चेअर पण हा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे ना मी जे मगासपासून म्हटलं की दोन हजार तीसला ला या कुंपणातून आपण बाहेर पडलं पाहिजे की महिला आहे ना मग आपण तिच्याकडे जाऊया तीच आपलं सोडवेल पुरुष आहे ना म्हणजे हे आपलं सोडवणार नाही ज्या वेळेला त्या मेंटॅलिटीतून आपण आपण बाहेर पडू प्रॉपर शकतो थँक्यू सो मच आदिती मॅम आणि so खूपच आपल्या मुलाखतीमध्ये विस्ताराने पोस्टमार्टम डिप्रेशन पासून ते डिसिजन मेकिंग पर्यंत आणि मुलांची गळती थांबवण्यापर्यंत अनेक विषयांना त्यांनी हात घातला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद जय महाराष्ट्र आयोजित विजन 2030 थर्टी पॉवर्ड बाय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ असोसिएट स्पॉन्सरशिप महाऊर्जा सिडको आणि राजश्री लॉटरी स्पेशल पार्टनर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पॉवर्ड बाय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ ट्रांसफॉर्मिंग ट्रांसपोर्ट लैंडस्केप असोसिएट स्पॉन्सर महाऊर्जा महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण सिडको शहर शिल्पकार राजश्री लॉटरी कभी कभी नशीब ही आजमाउन बढ़ावे लगते स्पेशल पार्टनर एम एम आर डी ए मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण